महाविकास आघाडीतली जी चर्चा आहे जागा वाटपाची, त्याच्यावरती कोणाला फार चिंता घेण्याचं कारण नाही. चर्चा संपलेली आहे जवळजवळ. 27 ला आम्ही पुन्हा एकदा बसतो आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, लोकसभा आता कोणत्या क्षणी जाहीर होतील, त्याआधी आमचं जागा वाटप जाहीर होईल. संपूर्ण देशामध्ये जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये. कारण आमचं एकच ध्येय आहे, हुकुमशाहीचा पराभव करणं, एकाधिकारशाहीचा पराभव करणं. आणि या महाराष्ट्राची परंपरा आहे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, या संदर्भातल्या भूमिकेचा विजय करणं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्हाला एकत्र येऊन निवडणुका लढणं ही या देशाची गरज. क्या आहे तुतारी बोलते हा महाराष्ट्र में उसको, एक हाथ में मशाल है शिवसेना की, और हम तुतारी जो छत्रपति शिवाजी महाराज जब युद्ध को जाते थे तो अपने सैन्य को अगवा करने के लिए तुतारी फूंकते, एक चेतना उत्पन्न करने के लिए. आज शरद पवार जी छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी रायगढ़ किले पर जाकर, मुझे लगता है उनका एक कार्यक्रम है, उनके जो चिन्ह है तुतारी उनका अनावरण करने का, तो अच्छी बात है, एक अच्छा चिन्ह है. ये शुभ संकेत है कि शिवसेना को मशाल है और पवार साहब को तुतारी है. तो हम दोनों मिलकर और कांग्रेस के साथ महाराष्ट्र में सबकी तुतारी बजा देंगे. महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन. बरं का? हातात मशाल, हात आहे, हातात मशाल आहे आणि तुतारी आहे. अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतंच. आणि मी तर आता असं ऐकतोय, काल JP नड्डा मुंबईत आले काही 2 दिवसापूर्वी, आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला आहे की तुमचे उमेदवार कमळावर लढते. कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही. घडाळ जरी तुम्हाला मिळालं असलं, म्हणजे दिलं असलं चोरून, तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही. त्याच्यामुळे कमळावर लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा, असा प्रस्ताव JP नड्डा यांनी दिलाय. हे जर खोटं असेल ते त्याने समोरून सांगावं. म्हणजे ही यांची अवस्था आहे या दोन गटांची. त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं, त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले दोन गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाही आहे. या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल. माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाच्या हात आहेच. त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक होणार आहे. शिवसेनेचे 18 समन्वयक आम्ही जाहीर केले असतो, पण हा कोणी कुठे लढावं ह्याच्यावरती मी या क्षणी बोलणार नाही, कारण ही नावं अधिकृत नाहीत. नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडियासमोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही. आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार. पण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोणी लढलं आमच्यासमोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे उमेदवारा लोक टाळत आहेत. दुसरं एक, आज सकाळी अजित पवारांच्या बैठकीला सुप्रिया सुळे आणि एक आमदार गेले होते राष्ट्रवादीचे, आणि ती भेट झाल्यानंतर आता चर्चा विविध रंगू लागली. मला असं वाटत नाही त्याच्यामध्ये काय फार गंभीर गोष्ट आहे. कुणाचे पालकमंत्री आहेत ते सद्गृहस्त, कुणाचे पालकमंत्री आहेत. सुप्रियाताई बारामतीच्या खासदार आहेत, रोहित पवार त्याच भागातले आमदार आहेत. आता पालकमंत्र्यांच्या एखाद्या बैठकीला आपल्या विभागाचे प्रश्न घेऊन जर कोणी जात असेल तर त्यात एवढं
चिंता व्यक्त करावी असं मला काही वाटत नाही. ती काय व्यक्तिगत बैठक नव्हती, ती शासकीय बैठक होती. किसान आंदोलन में एक मौत हो गई है और मैं आपको बताना चाहता हूँ जो दर्शन सिंह की मौत हो गई उसके ऊपर ब्रिटिश पार्लियामेंट में कल चर्चा हो. कल ब्रिटिश पार्लियामेंट में किसान आंदोलन और एक किसान की जो हत्या हुई है उसके ऊपर कल ब्रिटिश पार्लियामेंट में चर्चा हुई है. लेकिन हमारे देश में भारतीय जनता पार्टी उनकी सरकार चर्चा नहीं कर रही. FIR दर्ज करो, क्यों ये आदमी जो हमारा है कार्यकर्ता किसान उनकी हत्या क्यों हुई, किसके आदेश से उसके ऊपर गोली चलाई. आप किसान उनके अपने आप को मसीहा मानते हो ना, और आपकी सरकार एक किसान की हत्या करती है, ये गंभीर बात है. देखिए मोदी जी की बात पर आप ज़्यादा ध्यान मत दीजिए, किसका होश उड़ गया है और किसका होश ठिकाने पे नहीं है ये जनता तय करेगी. एक बात है कि राम लल्ला का मंदिर जरूर बना है लेकिन इस देश का जो युवा है वो बेरोजगार है. आज ही UP से खबर आई है, उन्नाव में एक युवा बेरोजगार ने आत्महत्या की है और उसने कहा है कि मेरे पास डिग्री है लेकिन ये डिग्री कुछ काम की नहीं है, मैं ये डिग्री जला रहा हूँ और आत्महत्या कर रहा हूँ. ये मोदी जी की सरकार का हाल है. आप क्या बोल रहे हो राहुल गांधी की बात, क्या राहुल गांधी सच बोल रहे? देश के युवाओं के पास काम नहीं है, वो बेरोजगार है, इसलिए वो अलग रास्ते पे जा रहा है. शरद पवार हे या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आहे. शरद पवार यांनी जेवढा त्यांच्या जीवनामध्ये राजकीय संघर्ष केला आहे, सामाजिक लढाया लढल्या शेतकऱ्यांच्या, तेवढा कोणी लढलेला नाही. कोणी उठतो आणि माननीय उद्धव ठाकरेंवरती बोले, पवार साहेबांवरती बोले, हे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे. हा जो संस्कार ही संस्कृती निर्माण केली आहे या महाराष्ट्रात, ही भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. हे विष हे भाजपचं विष आहे की आपल्यापेक्षा थोर व्यक्तींचाही आदर करायचा नाही, त्यांच्यावर चिखल उडवण्यासाठी भाडोत्री माणसं नेमायची, हे सर्वत्र सुरू आहे या देशभरामध्ये. ही सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि भारतीय जनता पक्ष ह्याच्यातच संपणार आहे.